नमस्कार, मी वैद्य सत्यव्रत नानल, मुंबई हूँ। सामना तर्फे सुरू असलेल्या आहार आरोग्य आणि आयुर्वेद या मालिकेच्या 12व्या भागात आज सर्वांचं मनपूर्वक स्वागत। प्रत्येक भागाप्रमाणे आजही एक विशिष्ट पदार्थ घेऊन आलो आहे आणि त्याचा आयुर्वेदीय विचार कसा केला जातो, त्याचे फायदे कसे करून घ्यायचे आणि त्याच्या न खाण्याचे किंवा पाळण्याचे नियम कोणते हे आपण समजून घेत असतो। आजच्या भागामध्ये जो पदार्थ घेऊन आलो आहे तो पदार्थ महाराष्ट्रात तरी किमान, महाराष्ट्राच्या बाहेरही पण महाराष्ट्रात तरी किमान कोणाला आवडत नाही असं होणं थोडंसं अवघड आहे। काही तुरळक व्यक्ती दिसतात जे आवडत नाही असं म्हणतात, पण खूपच क्वचित प्रमाण असतं ते। तो पदार्थ म्हणजे खरवस। खरवस म्हटल्यानंतर महाराष्ट्रीयन माणसाच्या तोंडाला पाणी सुटलं नाही तरच अचंभा वाटेल। हा खरवस म्हणजे जेव्हा गाय किंवा म्हैस व्यायली जाते, तिला बछडा किंवा बछडी होते, त्यानंतरच्या पहिल्या दिवसामध्ये जे घट्ट दूध येतं ज्याला चीक म्हटला जातो त्यापासून बनणारा एक पदार्थ। हा पदार्थ खरवस नावाने ओळखला जातो। हा बनवण्याची पद्धत म्हणजे पहिल्या दिवशी किंवा पहिल्या 2-3 दिवसांमध्ये जे त्या गाईला किंवा म्हशीला दूध येतं ते घट्ट दूध जमा करून त्याला वाफवून, साखर घालून आणि वाफवून किंवा गूळ घालून वाफवून जो पदार्थ तयार होतो त्याला खरवस म्हणतात। आता हा खरवस म्हणजे पोषणाचं अत्यंत उत्तम स्रोत असं म्हणायला हरकत नाही। फक्त हा पचवता आला पाहिजे ही यातली सगळ्यात महत्वाची बाजू लक्षात ठेवण्यासारखी आहे। पण जर खरवस खाल्ला आणि तो पचवला तर त्यांनी जे फायदे होतात ते अजून कुठल्याच पदार्थांनी तेवढ्या चांगल्या प्रमाणात होत नाहीत हेही तेवढंच नक्की। साखर घालून आणि गूळ घालून असे दोन्ही प्रकारे खरवस बनवला जातो। साखर घालून केलेला खरवस हा गूळ घालून केलेल्या खरवसापेक्षा पचायला हलका असतो। अनेक लोकांना असं वाटतं की साखरेपेक्षा गूळ वापरलेला कधीही चांगला असतो, पण गूळ वापरून बनवलेला खरवस हा साखरेच्या खरवसापेक्षा जास्त जड असतो पचायला। त्यामुळे सामान्यत साखर घालून केलेला खरवसच खावा। आता हा बनवताना याच्यामध्ये वेलची, जायफळ, केशर हे पदार्थही घातले जातात आणि ते आवर्जून घालावेत सुद्धा, कारण शरीराच्या पोषणाबरोबर मनाचं पोषण म्हणजे तो पदार्थ खाल्ल्यानंतर जी तृप्ती, समाधान वाटतं ते वाटण्याची प्रक्रिया घडण्यासाठी म्हणून खरवसामध्ये वेलची, जायफळ, केशर हे पदार्थ आवर्जून घालावेत। आता यांचे फायदे काय आणि हा पदार्थ खाल्ल्याने नेमकं होतं काय, तर पुरुष आणि स्त्री या दोन्हीमध्ये याचा फायदा होतो। पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये सामान्य फायदे कोणते, तर सुरुवातीच्या शरीराच्या वाढीच्या काळामध्ये म्हणजे तारुण्यावस्थेमध्ये आल्यानंतर किंवा पौगंडावस्थेत आल्यानंतर असं आपण म्हणतो की त्या पौगंडावस्थेत येताना, युवा अवस्थेत येताना शरीरात जे बदल घडत असतात त्यावेळेला जर कुपोषण होत असेल किंवा खाल्लेलं अंगी लागत नसेल तर उगीचच वजन न वाढणं ही एक तक्रार दिसते। याच्यामागे जर इतर कुठलं कारण नसेल, म्हणजे पोटात जंत असण्यापासून ते इतर अनेक कारण आहेत ही जर नसतील आणि फक्त युवा अवस्थेत येताना शरीरामध्ये जो पित्ताचा जोर वाढायला सुरुवात झालेली असते त्याच्यामुळे जर वजन वाढत नसेल किंवा शरीराच्या अंगांचा व्यवस्थित विकास होत नसेल तर हा खरवस अतिशय सुंदर काम करतो। विशेषतः पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये अजून एक सामान्य म्हणजे ज्यांना रात्री झोप येत नसते किंवा झोप यायला उशीर होत असतो किंवा लागलेली झोप
तुटक तुटक असते, मध्येच तुटत असते, तुटलेली झोप पुन्हा लागायला वेळ होत असतो, अशा लोकांनी एक 10 ते 15 ग्रॅम खरवस हा दुपारच्या जेवणाबरोबर खायला सुरुवात करावा, त्यांनी अतिशय उत्तम फायदा व्हायला सुरुवात होतो. आता हा खरवस खाताना मी मगाशी म्हटलं असं, इतर जर काही रोग असतील आणि ज्याच्यासाठी आपण औषधी योजना करत असू तर आपल्या वैद्यांच्या सल्ल्यानेच मग हा खरवस झोप येण्यासाठी खावा की नाही हे प्रत्येकानी समजून घ्यावं, विचारून घ्यावं. त्यानंतर शरीरामध्ये व्यायाम करताना जर स्नायू, मांस, रक्त यांची जर कमतरता असेल आणि त्याच्यामुळे व्यायाम करूनही शरीर भरत नसेल तर अशा लोकांनी सुद्धा रोजच्या आहाराबरोबर किंवा सकाळी नाश्त्याबरोबर, दुपारी जेवणाबरोबर, रात्री शक्यतो नव्हे 10 ते 20-25 ग्रॅम पर्यंत सुद्धा खरवस खायला हरकत नसते. आता हे रोज करावं का एक दिवसाआड करावं की आठवड्यातून दोनदा करावं हे आपल्या गरजेप्रमाणे ठरवा. म्हणजे जर एखादी व्यक्ती 10 किलोचं वजन वाढवायची अपेक्षा ठेवून असेल तर तिला जास्त वेळपर्यंत हे खावं लागेल, नियमितपणे खावं लागेल. पण 2-3 किलोच्याच वजनाचा फरक असेल आणि त्यासाठी खरवस खायचा असेल तर रोज खरवस खाऊ नये, आठवड्यातून दोनदा खाऊन सुद्धा ते काम 1-1.5 महिन्यात होऊन जात, हा मुख्य फायदा. त्यानंतर ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये पित्ताचे विषार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले असतात किंवा ज्या व्यक्तींना मदात्य म्हणजे अल्कोहोलिझममध्ये होणारे त्रास असतात आणि त्यांनी शरीर सुकत असतं, त्या लोकांना खरवस देता येऊ शकतो. पण तो खरवस औषधी योजना वैद्याकडून घेतली असेल किंवा ती चालू असेल तरच तो त्याबरोबर घ्यावा. नुसता खरवस खाऊन काम होईल असं क्वचित होऊ शकतं. फक्त पचनाची तक्रार नसली पाहिजे आणि जर पचनाची तक्रार नसेल तर मद्यपी रुग्णांनी त्रास नसताना सुद्धा क्वचित मध्ये कधीतरी मद्यपान ज्या दिवशी करणार नाही त्या दिवशी खरवस खायला हरकत नसते. आता ज्या व्यक्तींना संभोग क्रिया करताना थकवा जाणवत असेल किंवा संभोग क्रिया पूर्णतः करू शकत नसतील, शारीरिक बळ कमी पडत असेल किंवा ज्या व्यक्तींचं शुक्र हे क्षीण असेल त्या व्यक्तींनी नियमितपणे आठवड्यातून 2-3 वेळा तरी 10 ते 20 ग्रॅम खरवस एका वेळच्या जेवणाबरोबर किंवा सकाळच्या न्याहारीबरोबर, म्हणजे दुपारच्या जेवणाबरोबर किंवा सकाळच्या न्याहारीबरोबर खायला सुरुवात करावी. यांनी साधारण 3 ते 5 आठवड्यांमध्ये फरक झालेला जाणवतो. खूपच जास्त जर त्रास असतील तर मात्र नियमितपणे खरवस खावा लागतो आणि त्याचबरोबर वैद्यांच्या सल्ल्याने चिकित्साही घ्यावी लागते. स्त्रियांच्या बाबतीत विशेषतः म्हटलं तर ज्या स्त्रियांना इतर कुठल्या कारणांमुळे नसेल, म्हणजे इतर कुठला रोग आहे म्हणून हा त्रास होणारा नसेल, तो म्हणजे पाळीच्या वेळेला अंगावरून स्राव कमी जात असतील पण त्याचं वेगळं काही कारण नसेल, तर अशा स्त्रियांनी खरवस खाण्यामध्ये ठेवावा, जेणेकरून कमी होत असलेले स्राव वाढायला फायदा होतो. त्यानंतर ज्या लहान मुलींना वयात येत असताना जेव्हा पाळी सुरू होत असते त्यावेळेला कुपोषणाचा त्रास किंवा पित्ताचा जोर शरीरामध्ये असेल आणि त्याच्यामुळे वाढ होण्यामध्ये किंवा विकास होण्यामध्ये अडथळा येत असेल, म्हणजे जननेंद्रियांची किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची वाढ आणि त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले जे ऑर्गन्स आहेत, जे अवयव आहेत, त्यांची वाढ होण्याचा जर परिणाम नीट दिसत नसेल तर त्या लहान मुलींना सुद्धा नियमितपणे खरवस दिल्याने फायदा व्हायला लागतो. याची उदाहरणं कुठली तर कुपोषित मुलींमध्ये वयात येत असताना स्तनांची वाढ न होणं किंवा पाळीच्या वेळेला मांड्या आणि स्तन या ठिकाणी असह्य किंवा सहन न होणारी वेदना असणं आणि तिथे सुकल्याची भावना असणं, म्हणजे आतून खेचल्याची भावना असणं, हे जर खूप मोठ्या प्रमाणात असेल तर त्या मुलींना व्यवस्थितपणे नियमितपणे खरवस खायला दिल्याने त्यामध्ये फायदा होतो. यात मगाशी म्हटल्याप्रमाणे जर इतर कुठला रोग नसेल किंवा इतर कुठली लक्षणं नसतील, इतर कुठला त्रास नसेल,
तर हा खरवस अतिशय चांगला फायदा करतो. पण जर इतर त्रास काही असतील तर त्यांच्यासाठी जी चिकित्सा योजना आपण आपल्या वैद्यांकडून घेतो आहोत त्यांच्याशी सल्लामसलत करूनच खरवस खावा की नाही हे प्रत्येकाने ठरवावं. त्यानंतर ज्या प्रसूता म्हणजे मूल झालेल्या बाळंतीण झालेल्या स्त्रिया आहेत त्यांना जर दूध कमी सुटत असेल तर त्यांनाही थोडा थोडा खरवस म्हणजे एक 10-15-20 ग्राम पर्यंत खरवस हा एका वेळेला असा खायला द्यायला हरकत नाही. त्यांनी त्या स्त्रियांमध्ये दूध सुटायला फायदा होतो. पुन्हा तेच की याचबरोबर इतर काही त्रास नाहीत ना हे बघणं गरजेचं असतं. कारण नुसत्या आहारातून अशा विशिष्ट रोगांमध्ये पूर्ण फायदा होईल याची शक्यता थोडी कमी झालेली असते. पण फायदा होतो हे मात्र नक्की. पूर्ण घ्यायचा असेल तर त्या रोगांची चिकित्साही करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर ज्या स्त्रियांमध्ये संभोगाची इच्छा कमी होत जाणं म्हणजे वयात असताना सुद्धा रजोनिवृत्ती किंवा पाळी संपत आलेली असताना ही क्रिया होणं हे वेगळं, पण नेहमीच्या यौवनातील काळामध्ये संभोगाची इच्छा कमी असणं, संभोग केल्यानंतर त्या प्रक्रियेमुळे वेदना जास्त होणं किंवा संभोगाची भीती वाटणं या प्रकारांमध्ये किंवा पाळीच्या वेळेला स्तनांमध्ये खूप जास्त स्फुरण निर्माण होणं म्हणजे खूप वेदना होणं, खेचलं जाण्याची भावना असणं आणि त्यामुळे त्याचे परिणाम म्हणून संभोग क्रियेमध्ये असलेला इंटरेस्ट कमी होत जाणं ही जर भावना असेल तर अशा स्त्रियांना देखील खरवस खाण्याने चांगला फायदा होतो. तसेच हा खरवस न घेता खरवसाचा जो चीक असतो ज्याच्यापासून खरवस बनतो ते गायीचं पहिल्या 1-2-3 दिवसांचं दूध हे घेऊन जर या लहान मुलींच्या किंवा स्त्रियांच्या ज्या स्तनांची वाढ होण्यामध्ये प्रॉब्लेम असतो तिथे त्या स्तनांवरती जर ह्या चिकांनी हलक्या हाताने मालिश केलं तरीही हा विकास झालेला दिसायला सुरुवात होते आणि त्याचा परिणाम म्हणून मानसिक स्वास्थ्यही सुधारतं. त्या लहान मुलींचा किंवा त्या स्त्रियांचा जो चिडचिडेपणा असतो तोही चांगल्या प्रकारे कमी होतो. त्यामुळे खरवस खाणं किंवा त्या चिकाचा वापर करणं यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या शरीराचं पोषण हे सुधारता येतं. ज्या लहान मुलांमध्ये वजन वाढत नसतं त्या लहान मुलांना सुद्धा आठवड्यातून 1-2 वेळेला खरवस जर खायला दिला तर त्यांनीही त्यांच्या वजन वाढण्यामध्ये किंवा अंगावर मांस वाढण्यामध्ये फायदा होतो, मुलांचा चिडचिडेपणा कमी होतो. आता खरवस कोणी खाऊ नये याचे नियम म्हणजे ज्यांना वारंवार सर्दीचा त्रास आहे, ज्यांना वारंवार पचनाचे विकार होतात, ज्यांना ग्रहणी किंवा संग्रहणीचे रोग असतात किंवा छोट्याशा देखील निमित्ताने ज्यांचं पोट बिघडतं, ज्यांची पचनशक्ती मंदावलेली आहे किंवा कमजोर आहे, तसेच विशिष्ट रोगांमध्ये ज्यांना वृक्काचे आजार आहेत किंवा मूत्रवह संस्थानाचे युरिनरी सिस्टीमचे वेगवेगळे आजार आहेत, ज्यांना मधुमेह आहे, ज्यांना इतर रोगांमध्ये सूज येण्याची प्रवृत्ती असलेले रोग आहेत म्हणजे वेगवेगळे आजकालच्या इंग्लिश शब्दांचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आयटीस जिथे जिथे जोडलेलं आहे, गॅस्ट्रायटीस, डिओडिनायटीस, इंटेस्टिनायटीस वगैरे वगैरे, अशा सूज येण्याच्या टेंडन्सीज जिथे असतील, सवय जिथे असेल तिथे, आणि ज्या लोकांना रक्ताभिसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशनच्या वेगवेगळ्या रोगांचा सामना करावा लागतो अशा रोगांमध्ये खरवस खाऊ नये हा नियम आहे. ज्या लोकांना रक्त कमी असेल, मांस रक्त हे शरीरामध्ये वाढवायचं असेल तर त्या लोकांसाठी खरवस अतिशय चांगलं काम करतो. पण ज्या लोकांना वजन जास्त आहे आणि त्या कारणामुळे रक्त आणि मांसाचा शरीरामधला भाग कमी आहे अशी अवस्था असेल तर तिथे मात्र खरवस खाणे योग्य नव्हे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आजच्या भागात इथेच थांबूया. पुढच्या शनिवारी पुढचा नवीन एक पदार्थ घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत मी वैद्य सत्यव्रत नांगल मुंबईहून धन्यवाद.